नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदीप खरजुले आणि तुम्ही पाहता एस के अॅडवाईजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो। तर आपण आज सोयाबीनच्या बियाण्याची निवड कशा प्रकारे करायची याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत मित्रांनो। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर जे कोणी या चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून सनी बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून सनी आपल्याला समोरील येणारे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनच्या बियाण्याची निवड कशी करायची याबद्दल माहिती घेणार आहोत। तर सोयाबीनच्या बियाण्याची निवड करत असताना सर्वात प्रथम 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे। पहिली म्हणजे सोयाबीनला शेंगा किती येतात हे आपण पाहिलं पाहिजे आणि आपल्या सोयाबीनला शेंगा चांगल्या आल्या पाहिजे मित्रांनो। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सोयाबीनला जे मुख्य फळफांद्या असतात त्या 8 ते 9 असायला पाहिजे मित्रांनो, जेणेकरून आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होते आणि आपल्याला भरघोस असं उत्पन्न मिळतं मित्रांनो। तर आपण आज या प्लॉटवर उभा आहोत, तो एस के अॅडवाईज लाईव्ह प्लॉट आहे मित्रांनो, तर तो तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या प्लॉटमध्ये 2 वाण आहे, तर त्यातले मी एक जो आहे तो रुची सीड्स इयरचा आहे। तर मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्या या प्लॉटमध्ये कशा प्रकारे या सोयाबीनचं जे पीक आहे ते आलेलं आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला झाड आणून दाखवतो आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या प्लॉटमध्ये कशा प्रकारचे हे शेंगा आलेले आहे झाडाला। तर एक झाड मी तुम्हाला उपटून दाखवणार आहे, तर हे आपण काउंट करून बघू की याला किती शेंगा आलेले आहे। तर चांगलं झालं, याला फळफांद्या बघा मित्रांनो किती आहे, 1 2 3 थोडं पलीकडं 4 5 6 7 आणि 8 ही 9। तर मित्रांनो, याला मुख्य फळफांद्या ज्या आहेत त्या 9 आहे। तर आता आपण काउंट करू, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 झाल्या मित्रांनो आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 34 35 36 37 38 39 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 100 झाले मित्रांनो आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 34 35 36 37 38 39 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 90 91 92 93 94 95 96 97 98 89 100 100 91 92 93 94 95 96 97 98 89 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 89 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 154 155 156 157 158 159 160 161 162 163 164 165 166 167 168 169 170 171 172 173 174 175 176 177 178 179 180 171 172 173 174 175 176 177 178 189 190 191 192 193 194 195 196 197 198 199 201 202 203 204 205 206 207 208 209 210 211 212 213 214 215 216 217 218 219 220 221 222 223 224 225 226 227 228 229 230 231 232 233 234 235 236 237 238 239 240 241 242 243 244 245 246 247 248 249 450 551 552 553 554 555 556 657 658 659 660 661 662 663 664 665 667 668 669 670 671 672 673 674 675 676 677 678 679 680 679 670 671 672 673 674 575 576 677 678 679 680 679 670 671 672 673 674 575 576 667 678 679 670
साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर मित्रांनो, तर आपण बघू शकता अशा प्रकारे जर सोयाबीनची तुम्ही निवड केली की आता आपल्या सोयाबीनला जवळपास 270 शेंगा लागलेल्या आहे. आणि ते असं आहे की हिचं जे टर्कल ते जे टर्कल आहे ते जाड असल्यामुळं सोयाबीन काढायच्या वेळेस 7 ते 8 दिवस लेट झाली तरीही फुटत नाही मित्रांनो आणि आपलं नुकसान होत नाही मित्रांनो. त्यासाठी मी सांगतो मित्रांनो की एकदम चांगल्या क्वालिटीची जी सोयाबीन असेल त्याचं बियाणं आपण निवड केली पाहिजे. तर आता मित्रांनो माझी या प्लॉटमध्ये दुसरं एक व्हरायटी आहे, मी एक झाड आणून तुम्हाला दाखवतो. हे एक झाड आहे मित्रांनो, याच्या शेंगा मी काउंट करून दाखवतो तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 मित्रांनो 22 23 24 25 26 27 28 29 30 31 31 तर 32 33 34 36 37 38 41 42 41 45 46 47 58 59 60 61 62 65 57 58 59 60 61 62 63 64 65 67 58 61 62 63 64 65 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 86 87 88 89 90 तर 73 मित्रांनो या झाडाला 73 होते आणि आपल्या पहिली जी रुची सीड्स या वाहनाला 271 आहे, म्हणजे खूप असा फरक आहे मित्रांनो. त्यासाठी आपण सोयाबीनचं बियाणं हे एकदम काळजीपूर्वक आणि आताच केलं पाहिजे मित्रांनो निवड, जेणेकरून आपल्याला आता सोयाबीन जी पेरलेली आहे तर ती आज 80 ते 90 दिवस झालेले आहे मित्रांनो सर्वांच्या सोयाबीनला. तर आज सर्वांचे सोयाबीन हे शेंगाच्या अवस्थेत आहे. तर आपण कुठल्याही प्लॉटवरती जाऊन सनी शेंगा आणि झाड कसं आहे, त्याला फुटवे किती आहे, त्याची हाईट कशी आहे, त्याचा ग्रोथ कसा आहे, ते सर्व बघून सनी आपण आजच बियाण्याची निवड केली पाहिजे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण बियाण्याची निवड ही केली पाहिजे आणि आपला व्हिडिओ आज इथंच थांबतो आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा, मित्रांनाही पाठवा जर आवडला असेल तर, आणि नसेल आवडला तर डिसलाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला काय नाही आवडलं. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.